अस्त्र पुनर गड़बड़ होता है। ओके गुड इवनिंग स्टूडेंट्स, आज आपला 266 जरी आज आपली सकाळची तासिका 8 ते 9:30 वाजेपर्यंत चालली, ती तासिका आपल्या मोठ्या गप्पातील विद्यार्थ्यांना ती संधी मिळालेली होती, ती डायट विभागाने निर्माण करून दिलेल्या नव्या व्यासपीठावर ऑनलाईन लाईव्ह क्लासला। जी तासिका आज 4,000 च्या जवळपास विद्यार्थ्यांनी पाहिलेली आहे, आपण 30-40 असतो, पण आजचे विवर हे मोर दॅन 4,000। दुपारी जवळपास 1.5 ते 2 वाजता पाहिले, त्यावेळेस 3,100 होते। म्हणजे आता ही आपले तुमची जी तासिका आहे ही आपल्या पूर्ण राज्यातील अनेक विद्यार्थी पाहत। मी थोडस इकडं जॉईन करतो, थोडस इकडं मिळालं। तर ही तासिका जी आपली आहे सकाळची, ती अगदी राज्यातील सर्व मुलांपर्यंत पोहोचत आहे आणि ती लाईव्ह आहे। तर मग आपली तासिका 266 वा दिवस मला जाऊ द्यायचा नव्हता तसा रिकामा, कारण तिथे आज तुम्हाला 3 विषय मिळाले। एक तुम्हाला मराठी, एक तासिका माझी झाली, नंबर 2 तुम्हाला इंग्लिश तासिका झाली, ज्या सरांनी आपल्याला परवालाच भेट दिली होती, आदरणीय श्री रणवीरकर सर, आणि तिसरी तासिका शिवराज सरांची झाली, की ज्यामध्ये तुम्हाला नकाशा वाचन। 3 वेगवेगळे विषय आणि कोणताही एक विषय एका इयत्ते पुरता मर्यादित न राहू देता। कारण फोटो चित्र पाहून नाव ओळखणे, चित्र पाहून प्रश्न विचारणे, हा काय फक्त तिसरीसाठी किंवा दुसरीसाठी किंवा पाचवीसाठी नाही, तो अगदी तिसरी पासून चौथी पासून तो 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तो महत्वाचा प्रश्न। तुम्हाला एखादं चित्र पाहिलं की मला त्याच्यावर प्रश्न पडले पाहिजे, आणि मी नेहमी आपल्या ज्यावेळेस जेवढ्या तासिका झालेल्या आहेत त्या तासिकेतील मी तर म्हणतो किमान 75% तासिकेमध्ये जर आपण व्हिडिओ जर रिपीट पाहिले तर त्याच्यामध्ये तेच ते रिपीटेशन आहे। कोणतं? की तुम्ही प्रश्न तयार करा, वाय असं का घडतंय आणि हाऊ का घडतंय, किती घडतंय, असे जे प्रश्न आहेत, वाय वाय हाय हाऊ वेअर, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला पडले, आणि हे जेव्हा पडतात तेव्हा अगदी चिकित्सक वृत्ती आपली जागी होते आणि आपण प्रत्येक गोष्टीची चिकित्सक माहिती घ्यायला तयार। आणि मग सगळ्यात मोठं त्याच्यातून फायदा काय होतो, तर आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो। आपला सेल्फ कॉन्फिडन्स जेव्हा वाढतो तेव्हा आपण चाचणी निर्माते होतो, आणि मग चाचणी निर्मातीमध्ये आपल्याला माहिती आज तर तमिळे अगदी, मी तर फक्त एक प्रश्न विचारला त्यांना लागले 4 पर्याय सहज दिल्यामुळं आदरणीय प्राचार्य साहेबांना खूप चांगलं वाटलं, म्हणजे खूपच कमाल वाटली। नंतर सरांची पुन्हा मीटिंग झाली 2 वाजता, त्याच्यामध्ये सुद्धा सरांनी उल्लेख केला आणि खूप चांगली तासिका त्या ठिकाणी झाली। डायरेक्टचे आपले डॉक्टर माणिक जाधव सर जे आहेत त्यांनी सुद्धा नंतर आपली तासिका संपल्यानंतर कॉल करून सुद्धा त्यांनी अभिनंदन केलं। ते केवळ माझं अभिनंदन नव्हतं तर ते अभिनंदन होतं तुमचं, तुमच्यासाठीच ते खरं अभिनंदन आहे, कारण तुम्ही आणि तुमचं सहकार्य त्यामुळे शक्य झालेलं आहे। तेव्हा आपण अशाच पद्धतीच्या ज्या ज्या आता राज्यस्तरावर तासिका मिळताना फक्त काही पथ्य आपण पाळायचे। एक हँडरेज महत्वाचं, मला आज अभिजित उदगीरकर त्याला पूर्ण वेळ त्याचा हँडरेज होता पण त्यामध्ये बोलला नाही, बरोबर, ही सवय पाहिजे। मध्ये मला सती मिळू अथवा न मिळू पण मी हँडरेज केलाय, त्यांच्या लक्षात येतं आणि त्याला तसा मेसेजही पाठवतो सरांनी की तुम्हाला संधी देऊ, परंतु कुणीतरी विद्यार्थी मध्येच म्हणत होतं की सर 9:30 वाजले, कोण होता आपल्याकडचा होता का नवीन कोण होता मला माहिती नाही, पण तो विद्यार्थी मध्येच तसं म्हटल्यामुळं तेवढी चांगली इतिहासाची तासिका सर शिकवत असताना थोडस माणसाच्या मनामध्ये गेलं। जर तुम्हाला वाटतं नाही रे जास्त वेळ होतोय, तुम्हाला कोण थांबवलं, बिंदास तुम्ही निघून जा, काही सांगू नका, माझा मोबाईल बंद पडतोय, असं होतंय तसं होतंय काही सांगायचं नाही, गुपचूप आपण निघून जायचं। आवाज येणार नाही. हो सर. बाकीच्या येतोय का? हो ओके मग बेटा तुला थोडीशी जागा बदलून बघा बसावं लागेल, हा थोडस जागा चेंज करून बस, कारण सायंकाळच्या तासिका रेंजचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे थोडस होऊ शकतं।
दुसरी गोष्ट, आपल्या ग्रुपमध्ये एकाही विद्यार्थ्याने सर तुमचा आवाज त्या त्यात असे किंवा आवाज येत नाही ही सूचना आपण द्यायचीच नाही. तिथं ऐकण्यासाठी पूर्ण टीम बसलेली आहे. आपण आज मला वाटतं बहुतेक मला एक दोन वेळेस मोहिनीचा आवाज आला असं मला वाटत होतं आणि आणखी कोणीतरी आपल्या तिथेच एक विद्यार्थी आहे असं होतं की तिकडे थोडस सरांचा आवाज कमी जास्त झाला की लागली सर आवाज येईन झाला सर आवाज येईन झाला. फार मोठ्या नेटवर्क इश्यू मुळे त्या ठिकाणी होतं आणि पहिल्यांदा कोणी तासिका घेत असेल तर अशा अडचणी येतात. आपल्याला ते सवय झालेली आहे 2 मिनिटांमध्ये आपण तयार होतो ती गोष्ट वेगळी, कारण त्याच्यासाठी 265 दिवस आपले मागे गेलेले आहेत. 265 दिवस या ठिकाणी आपण सराव केलेला आहे म्हणून आपल्याला काही वाटत नाही. फक्त साहेबांनी सूचना एक दिलेली की सर ब्लॅकबोर्ड ऐवजी तुम्ही व्हाईट बोर्डचा वापर करा. तरी मी साहेबांना म्हणलो सर मला ब्लॅकबोर्डच खूप आवडतो कारण याच्यावर अक्षर मोठं काढता येतो. तरी पण बघूया त्यांच्या तासिकेपुरतं मी जमल्यास व्हाईट बोर्डवर सुद्धा घेईल, कारण आठवड्यातली एक तासिका आहे फक्त मराठीची मला चौथीची, त्याच्यामुळे तेवढा एक प्रयत्न मी करेल. मग बाकीचे जे आपल्याला विषय तुम्हाला मिळत आहे मराठी सोबत गणित आहे उद्याला तुम्हाला सकाळी आणि विज्ञान आहे चौथीसाठी, त्यासाठी आपल्याला काही एक दोन शिक्षक नांदडून असतील नांदडून आहेत आपले शिक्षक मित्र आमचे आणि मला वाटतं अमरावतीहून एक शिक्षक तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे राज्यभरातले शिक्षक आज एकत्र झाले तुमच्यासाठी की आपल्या नांदेड जिल्ह्यानं राबवलेला प्रोग्राम हा अगदी राज्यस्तरावर घेऊन जाण्यासाठी राज्यस्तरावरही त्या त्या विषयाचे तज्ज्ञ तुमच्या समोर आता सादरीकरणासाठी आहे. मग आजचा दिवस झाला, फक्त काही त्रुटी जी तुमच्या लक्षात आल्या आणून देणं मला गरजेचं होतं, म्हणजे उद्याला त्या चुका आपल्याकडून तरी होणार नाही किमान मुलांशी गप्पा करू. तर तुमच्यासाठी किती छान संदेश रात्री 11:30 11 वाजता मला डॉक्टर पावडे सरांनी पाठवले, आता होते सुरुवातीला जॉईन झाले होते आपल्या सोबत अधिव्यक्तात आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी थोडा संदेश पाठवला होता. म्हणजे तुमची कुणीतरी किंमत करते आणि ती किंमत कुणाची किंमत कुणी विनाकारण करत नाही. आपलं काहीतरी प्रेझेंटेशन तुमच्या समोर आलेलं आहे म्हणून ठीक आहे. तर आता रणवीर सरांनी तासिका घेतली, आता आपल्यासोबत अधूनमधून आपल्यासोबत आता त्या तासिका संपल्यानंतर सुद्धा उदय सर आपल्यासोबत राहणार आहे, आता त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहे, ते सुद्धा इंग्लिश तासिका आपल्यासोबत अधूनमधून घेतली जेणेकरून आपल्याला इंग्लिशचा सराव. कारण त्यांचं म्हणणं काय आहे की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावात आपल्या सीओ मॅडम जातात तिथे त्यांनी विद्यार्थ्यांना थोडस इंग्लिश कन्व्हर्सेशनच्या बाबतीमध्ये विचारलंय आणि तिथं मुलं थोडं कमी पडत आहे. मग इंग्लिश शिकलीच पाहिजे, नाही सर मला इंग्लिश नाही शिकत जमणार नाही का, हा भाग नाही. पण मला जेव्हा मी बाहेर जाईल फक्त आपलं राज्य सोडून तुम्ही बाहेर जा आंध्र प्रदेशमध्ये जा तेलंगणामध्ये जा तामिळनाडूमध्ये जा, एक तर तुम्हाला त्यांची भाषा आली पाहिजे नाही तर इंग्रजी आली पाहिजे, ह्या दोन अटी आहेत. मला चांगला एक अनुभव आहे, मी जेव्हा उटीला गेलो होतो सगळ्यात थंड हवेचं ठिकाण ज्याला आपण उटी म्हणतो उटक मंगलम, तर उटीला आम्ही गेलो दोडा बेटा एक खूप उंच त्या ठिकाणी शिखर आहे तिथं गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर आम्ही तेवढ्या उंच बॅग नेता येत नव्हतं खाली ठेवून दिल्या, एक रूम केली रूम मध्ये बॅगा ठेवल्या आणि अक्षरशः 1:30 वाजता बारीक असे बर्फाचे जसं हिमवृष्टी होते तसं थंडगार वातावरण तिथे निर्माण आणि मग तिथं बॅगा ठेवल्याच्या नंतर आम्ही तर हिंदीमध्ये मराठीमध्ये आम्ही बोललो होतो तर त्यांनी आमच्या बॅगा काढून रस्त्यावर फेकून दिल्या. डोंट स्पीक हिंदी डोंट स्पीक मराठी ओनली इन इंग्लिश. अशाही पद्धतीला अशाही संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून ती भाषा आपल्याला इतरांना समजून घेण्याची आणि त्यांच्याशी आपला संवाद वाढवण्याची ती जी भाषा आहे ती आपण आत्मसात केली पाहिजे. भलेही मला 100% नाही बोलता येणार काही हरकत नाही, तुम्ही 75% 50% बोलत तरी समोरच्याला कळते की तुम्हाला काय म्हणायचं, तर त्यांनी बोललेल्या प्रश्नाचे 50% आपल्याला उत्तर देता आलं नाही एवढं जरी झालं तरी चालतं आळत नाही म्हणून आपण तो सराव करायचा. मी आज फक्त 2-3 प्रश्नांचा सराव तुमच्याकडून करून घेणार आहे आणि सरांचं किती छान रणवीरकर सर असतील उदय सर असतील आपल्याला काय सांगितलं त्यांनी इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन देताना सेल्फ इंट्रोडक्शन देताना आपल्याला ड्रिलिंग करायची, म्हणजे मी स्वतः अगोदर सांगणार मी एका माझ्या मित्राची
ओळख करून देणार किंवा त्याला प्रश्न विचारणार, तोच मित्र मला प्रश्न विचारणार, म्हणजे या ठिकाणी आपापसात पेअर लर्निंग। मी त्याला विचारतोय तो मला विचारतो, माझा प्रश्न वेगळा त्याचा प्रश्न वेगळा, नेहमी नेहमी त्या ठिकाणी व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, तो नकोय, तो झाला पहिलीला दुसरीला झाला, त्याच्या पुढे काय व्हॉट द नेक्स्ट, हे महत्वाचं। म्हणून एक आपण फक्त काही फ्रेम पाहणार आणि त्या फ्रेम मध्ये फ्रेम, आता फ्रेम म्हटल्याच्या नंतर सर मग आमच्या घरी 2-3 फोटो होता त्याची फ्रेम काढावत आहे, ती फ्रेम नाही, आपल्याला सेंटेन्सची फ्रेम पाहिजे, जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचे फ्रेम पाहिजे। फ्रेम म्हणजे एक चौकट, एक साचा, की त्या साच्यामध्ये मला काही शब्द टाकले की माझा प्रश्न बदलणार, प्रश्न बदलला की साहजिकच त्याचं उत्तर बदलणार, तो सराव आपल्याला करायचा। आणि तुम्ही मला 100% गॅरंटी आहे विदिन अ 2 डेज, 2 दिवसाच्या आत तुमच्याकडे प्रत्येकाकडे 100-150 प्रश्नांचा सराव, तुमचे लिखित प्रश्न आणि तुमचे वाक्य एकमेकांना विचारलेले तुम्ही असाल। उद्याच्या तासिकेमध्ये तर एकमेकांना तुम्ही प्रश्न विचारून तुमचे अगोदर प्रश्न तयार होत आहेत, तुम्ही एकमेकांना ऑनलाईन विचारायचे, आपल्या जवळ कुणी असेल तर तुम्ही तिथल्या तिथे विचारू शकता, कॉल करून सुद्धा एकमेकांशी आपण संवाद साधू शकतो। दोन मित्र आहेत, जसं की समजा आता सोबत आपल्या आर्यन आहे महेश आहे, आर्यन महेशला कॉल केला, त्यांना कॉलवर पैसे लागत नाही, ज्यांच्याकडे इंटरनेटचा मोबाईल आहे स्मार्टफोन आहे त्यांना कॉलला काही बसायला लागत नाही, काहीच नाही, कितीही बोला फ्री आहे। मग त्या ठिकाणी बोललो, हा महेश व्हॉट आर यू डूइंग, तिकून त्याचं उत्तर, इकून पुन्हा त्याचं, एका ज्याच्यावर तुम्ही कमीत कमी 10-12 प्रश्न तयार करा, व्हॉट आर यू डूइंग असे, वेअर आर यू गोइंग असे, मग पुन्हा 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 कोणते प्रश्न त्याच्यावर करता येतील, अशी एक चौकट तयार करा। मग एक चौकट तयार केल्याच्या नंतर एकच प्रश्न विचारायचा, पण उत्तर मात्र वेगवेगळे येऊ द्यायचे, व्हॉट आर यू डूइंग, व्हॉट आर यू डूइंग, व्हॉट आर यू डूइंग, 10 वेळेस विचारा, 10 उत्तर स्वीकारा। तोच प्रश्न दुसऱ्या मित्राने आपल्याला 10 वेळेस विचारला, आपण 10 वेळेस सांगायचं, त्याने सांगितलेल्या पेक्षा वेगळा। सुरुवात 5 ने करा, हरकत नाही, 10 नाही जमलं, 5 प्रश्न तुमचे घ्या, 5 प्रश्न मित्राचे घ्या, आणि मग बघा तुमचं कन्व्हर्सेशन स्किल जे आहे कसं मजेदार होईल। जसं की समजा व्हॉट आर यू डूइंग, दिस इज अ क्वेश्चन फ्रेम, ही एक फ्रेम झाली, या फ्रेमचं आन्सर आपल्याला माहिती आहे, कारण मी यू ला विचारले, देर आर ओनली 2 पर्सन, आय अँड यू, नॉट अ थर्ड पार्टी, सो व्हॉट आर यू डूइंग, सो आन्सर जे आपण देणार आहोत, उत्तर जे मिळणार आहे ते आय ला मिळणार आहे आपल्याला माहित आहे, वर्तमान काळ आहे आर हेही माहित आहे, इकडे मग इथं प्रेझेंट टेन्स आहे, मग या ठिकाणी याच उत्तर मला आय एम न द्यायचंय हेही माहित आहे, बस संपलं। व्हॉट आर यू डुईंग समोरचा फक्त म्हणेल आय एम प्लेइंग क्रिकेट, काय काय असेल ते समजा बोललं तर ठीक आहे, ठीक आहे, इतकंच ठीक आहे, आपल्या पुढे वाढवलं तर चांगलीच गोष्ट, सुरुवातीला इतकंच ठीक आहे। क्रियापदाला आय एम इट्स मीन एम एम करूया, लेट्स डू एम एम, माझी एक तासिका एक पीडीएफ आहे, चला एम एम करूया, मी तुम्हाला आज ते शेअर करीन, त्या पीडीएफला तुम्ही आय एन जी लावा आणि ते आय एन जी लावून तुमचे प्रश्न, तुमचे उत्तर, तुमचा सराव तुम्ही वाढवा। काय आहे मग, मी फक्त तिथं प्ले दिलेला असेल तुम्हाला प्लेइंग होईल, मी तुम्हाला डू दिलेला असेल तर डुईंग होईल, तुम्हाला मी ट्राय दिला असेल ट्राईंग होईल, त्याच्यानंतर तुम्हाला जे कुठला दिलाय त्या शब्दाला त्या क्रियापदाला आय एन जी लावायचं, अँड लेट्स आय एन जी इंग इंग इंग। मग आय एम प्ले, फॉर एक्झाम्पल आय एम अस टू महेश, व्हॉट आर डूइंग, देन महेश आन्सर आय एम प्ले, आय एम प्लेइंग चेस, आय एम प्लेइंग लुडो, आय एम प्लेइंग क्रिकेट, आय एम प्लेइंग समथिंग 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 आन्सर। This question ask your friend minimum 5 times. Then second
सेकंड पर्सन, दिस इज द सेकंड पर्सन, फर्स्ट सेकंड. हा जो दुसरा आहे तिकडे उत्तर देणारा, त्याने त्याला पाच प्रश्न विचार. तुमचे ऑटोकॉल रेकॉर्ड असतीलच, पहा प्रयत्न करू. व्हॉट्सअप वर नका विचार, व्हॉट्सअपचा कॉल रेकॉर्ड होत नाही, पण हा कॉल तुमचा रेकॉर्ड होतो आणि तो रेकॉर्ड झालेला कॉल पुन्हा तुम्ही ऐका. काय चुकलं, शेअर कुठं कसा करू? आता फक्त आधी सराव करूया, चांगलं झालं तर शेअर करूया, किंवा सर आम्ही असं बोललोय चुकलंय का, फार लावून नका बोलू. हा मला त्या मामाचं असं झालं तसं झालं हे झालं ते झालं इतकं लावून नका, अगदी थोडक्यात बोलायला सुरुवात करा. सर मी ना तुम्हाला मेल केला, तुम्ही पाहिला का? उद्या उद्याचा तास आज पाहिले, कारण कारण तुला सांगतोय मी सध्याला, म्हणजे आता शेड्यूल जर तुम्ही ऐकत असाल तर मग इथं कसं तुम्ही हे करताय ते. आज शेड्यूल सकाळच्या आपली तासिका आहे, तरी आजच्या तासिकेमध्ये मला फक्त अर्धा तास होता, त्याच्यामुळे मला बराचसा वेळ म्हणजे रिकामा मिळाला. त्यानंतर लागलीच 12 वाजता, आम्हाला दवाखान्याचं काम लागलं, तसं तर दररोजच आहे. दररोजची जी तपासणी होते त्या तपासणीचे अर्धापूर तालुक्यामध्ये झालेल्या तपासणी त्या अँटीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील जेवढ्या तपासण्या झाल्या त्या सर्वांच्या नोंद करण्यासाठी आम्ही अर्धापूर तालुक्यातून 6 जण आहोत. अख्ख्या तालुक्यातल्या लोकांची नोंद आम्हाला करायची आणि ती नोंद मग दिवसा काही तेवढी नेट तेवढी स्पीड देत नाही, म्हणून दिवसा 1-5-25 लोकांचे होते आणि संध्याकाळी रात्री 1 वाजेपर्यंत 1:50 असं दररोज किमान 60-70 लोकांच्या नोंदी त्यांनी दिलेल्या एका ठराविक नमुन्यामध्ये करायचा. तिथं तो पूर्ण वेळ आम्हाला द्यावा लागतोय, कारण ते कलेक्टर साहेबांचं काम आहे, तिथं टाळाटाळ आम्हाला करता येत नाही. 4 लोक तिथं त्या ठिकाणी आम्ही आहोत. त्यानंतर आज पुढे लागले 2 बैठका झाल्या, कारण ती बैठक झाल्यानंतर आणखी त्याच्यामध्ये सांगण्यासाठी प्राचार्य साहेब आणि सर्व टीम सोबत होते, ती 1.5 तास चालली. लागलीच केंद्र सरांनी नवीन आणखी एक बैठक घेतली, ती 15-20 मिनिट चालली. आणि आता आपली हे जे बिझी शेड्यूल मधून आणि पुन्हा तुमचे काही रिप्लाय आले, तुमचे काही आले तर त्यांना सुद्धा काही रिप्लाय देणं व्हॉट्सअपचे तेही चालू, त्याच्यामुळे थोडस बिझी शेड्यूल जास्त ते थोडं मेल लागेल एवढा मी पाहा. ओके, तर आपला क्वेश्चन काय आहे, व्हॉट आर यू डूइंग, काय करायचंय? आपल्या मित्राला निवडा, कोणा काही निवडा, त्याला तुम्ही 5 वेळा विचार, एकच प्रश्न एकच, व्हॉट आर यू डूइंग, व्हॉट आर यू डूइंग, व्हॉट आर यू डूइंग. समोरच्या मित्रांना पण अगोदर सांगून ठेवा, अरे बाबा मी तुला एकच प्रश्न 5 वेळा विचारणार आहे, नाही तर त्याला काहीच माहित नसलं तर तो पहिल्या जोर आता पागल झालं की काय सांगितलं की असं होऊ शकतं ना, होतं, पण त्याला पूर्वकल्पना द्या, अरे बाबा मी तुला एकच प्रश्न 5 वेळा विचारणार आहे आणि तू त्या 5 प्रश्नांचे वेगवेगळे उत्तर मला देणार आहे, नंतर तू मला 5 प्रश्न हेच विचार मी तुला वेगळे उत्तर देतो, फायदा काय होईल दोघांचाही? तुम्हाला तुमचे 5 आणि त्याचे 5, मुलगा असेल मुलगी असेल कुणी असेल, या विद्यार्थ्याचे 5 आणि त्या विद्यार्थ्याचे 5 म्हणजे तुम्हाला नवीन 10 क्रियापद एकमेकांच्या कानावर पडलेले तुम्हाला समजते. 10 क्रियापद, मग त्याच्यामध्ये प्लेइंग असेल, रायटिंग असेल, रिडिंग असेल, आणखी काही असेल, एटिंग असेल, स्लीपिंग असेल, काय काय असेल ते तुम्ही वापरायचे. पण अट एक, पहिले 5 वापरले पहिल्यानं ध्यान ठेवायचं. फॉर एक्झाम्पल समजा रोहिणीने कॉल केलाय, करणला कॉल केलाय, हॅलो करण हाऊ आर यू, आय एम फाईन, व्हॉट आर यू डुईंग, आय एम प्लेइंग, आय एम असं असं तसं 5. हे 5 झाल्यावर हे त्यानं कोणते 5 उत्तर दिले होते ते मात्र या पहिल्या पर्सनने लिहून ठेवायचे. विच 5 वर्ड्स, कोणते 5 होते, तर मला लक्षात आहे की त्याचे 5 मला पुन्हा विचारायचे नाही, ऑटोमॅटिकली तुमची शब्द संपदा वाढेल. एका कॉल मध्ये तुम्ही 10 क्रियापद शिकत, व्हेरी इझी. आणि हे जेव्हा आपण शिकू, एकच प्रश्न आहे, थोड्या वेळानंतर याचा सराव झाला की त्या मित्रानं सांगितलेले 5 आणि तुमचे 5, 10 वाक्य तुम्ही नंतर लिहून काढा. म्हणजे ऑनलाईन काम नाही, मोबाईलची कोणा गरज नाही, इंटरनेटची गरज नाही,
व्हेरी इजी. आणि एकच फ्रेम एकच काम जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला तसं अरे यस हाऊ इझी आय एम प्लेइंग आय एम जे असेल ते किंवा व्हॉट आर यू डुईंग. जर समजा मी आता माझ्या मित्राला प्रश्न विचारले तर आय एम प्लेइंग कोण म्हणणार आहे सेकंड पर्सन म्हणणार आहे. पण इथं जर रोहिणी दीपकला विचारत असेल दीपक व्हॉट आर यू डुईंग व्हॉट आर यू डुईंग दीपक च्या ऐवजी दीपक व्हॉट आर यू डुईंग कोणते तुम्ही करा मग व्हॉट आर यू डुईंग असं विचारल्याच्या नंतर दीपक सांगेल आय एम प्लेइंग. मग तुम्ही कन्वर्ट करायचं आणखी पा पहिल्यांदा त्याचं आलेलं उत्तर ऍज इट इज करा तुमचा सराव किती वाढतो. आय एम प्लेइंग कोण म्हणतोय दीपक म्हणतोय मग इथं दीपक इज प्लेइंग. म्हणजे काय झालं एक तर मला एखाद्या विद्यार्थ्याचं एखाद्या मित्राचं नाव म्हणजे मी नामकडे आलो आणि क्रियापदाकडे आलो. नेहमी नेहमी एकाच विद्यार्थ्याला आपण कॉल करायचा नाही एकाच मुलाला कॉल करायचा नाही. कदाचित मी सुद्धा कोण्या विद्यार्थ्याला कॉल करेल मग सर तुम्ही एकच प्रश्न काऊन विचारले हो असा प्रश्न येता कामा नये जे आता आहेत ते नंतर आपण व्हिडिओ सुद्धा शेअर करू इतरांना सुद्धा सांगतो. महेश सुद्धा आहे आपल्यासोबत महेशने श्रेयाला फोन केला. हॅलो श्रेया व्हॉट आर यू डुईंग वेअर आर यू गोईंग. नंतर एक सराव झाला की मग पुढे जाऊ मग आपल्याला याचं उत्तर माहित झालं व्हॉट आर यू डुईंग या क्वेश्चन फ्रेमची आन्सर फ्रेम आपल्याला माहित झाली आय एम प्लेइंग. पुढे आपल्याला वाढवता येतो ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आपण पुढे देऊ शकतो काय खेळतोय कारण कर्ता कर्म क्रियापद पासून आपलं वाक्य तयार होतो. पण आपण जी कृती करतोय त्या कृतीबद्दल आणखी पण काही सांगू शकतो. आय एम वॉचिंग टीव्ही आय एम वॉचिंग अ कार्टून आय एम एटिंग बनाना आय एम एटिंग मॅंगो आय एम एटिंग फलाना दिसतान अँड अदर 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 जे काही असेल ते इथं आपण पुढे वाढवू शकता. म्हणजे आपोआप सगळ्यात महत्वाचं मराठी जर आपल्याला शिकायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शब्द संपत्तीवर प्रभुत्व पाहिजे ती जी संपत्ती आपण तसंच सुद्धा तुमच्याकडे तासिका घेतील. आता सर आता आहेत की नाही मला माहित नाही पण सरांचा चिरंजीव तर आपल्यासोबत आहे. पप्पा आहेत का इज टू जय नो सर. ओके ओके मॅडम पप्पा आल्याच्या नंतर सांगशील पप्पाला निरोप दे. ओके तर आपण एक फ्रेम घेतली एक फ्रेम घेतल्याच्या नंतर आन्सर फ्रेम क्वेश्चन फ्रेम आन्सर फ्रेम. पण मी जर चौकट केली म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनी तुमच्या मित्रांना विचारल्यावर त्याने आन्सर दिल्यावर तुम्ही फ्रेम करायची नाही काही नाही करायचं. एका खाली एक प्रश्न एक पासून पुन्हा त्याचं उत्तर पुन्हा त्याचं उत्तर. आणि जेव्हा मी वारंवार हे घेईल तेव्हा मला पुढं विचारल्यावर मला तसं काहीच वाटणार नाही यस व्हॉट आर यू डुईंग आय एम जस्ट प्लेइंग आय एम रीडिंग आय एम स्लीपिंग आय एम गोइंग टू नाउ काय काय द्यायचं ते उत्तर तुम्ही अगदी इझिली देऊ शकता. पण मला आधी साचा माहित पाहिजे आणि साचा जर माहित नसला की आपण उत्तर काहीतरी वेगळं देतो. एक दुसरा साचा आपल्याला घ्यायचा म्हणजे या साच्याचं उत्तर आपलं काय आहे दोन एक आय एम प्लेइंग ज्या विद्यार्थ्याला म्हणजे तुमच्या ज्या मित्राला प्रश्न विचारलेला आहे त्या मित्राचं नाव घेऊन तुम्हाला पुन्हा सेम सेंटेन्स बट इथं आय ऐवजी मित्राचं नाव येईल आणि एम ऐवजी इज येईल. कारण आय सोबत एम येतं तर नामासोबत वर्तमान काळात आपण एक वचनी नामासोबत इज घेतो हा आपल्याला नेम तुम्हाला माहित आहे. मग इथं प्लेइंगच्या पुढे तुम्हाला जर वाटलं की मी आणखी काहीतरी सांगू काही तर याला योग्य असेल पूरक तर बिलकुल सांगा आय एम प्लेइंग क्रिकेट चालेल आय एम इटिंग बनाना आय एम इटिंग मॅंगो आय एम इटिंग चपाती आय एम इटिंग राईस चालेल. पण वाटलं नाही कधी थोडं अडतोय तर या स्टेपवर थांब इथून मग पुढे जाऊ. मग ह्या दोन फ्रेम म्हणजे क्वेश्चन फ्रेम असेल व्हॉट आर यू डुईंग हा प्रश्न पाच वेळा मित्राला विचार त्याने दिलेलं प्रत्युत्तर तुमच्याच वहीमध्ये पाच वेळा द्या. तुमचे प्रश्न तुम्हाला त्याने काय प्रश्न विचारले ते पाच वेळा ऍट अ टाइम टेन आन्सर आणि प्रत्येकाचं क्रियापद. दिस इज द फर्स्ट स्टेप.
सेकंड हाउ मेनी हा जो प्रश्न आहे हेच या प्रश्नाचं उत्तर देताना बरेच विद्यार्थी आठवतात की नेमकं मी कसं देऊ आणि याचं उत्तर देऊ सुरुवात कशी करू. कारण सकाळी प्रश्न विचारला होता हाऊ मेनी ब्रदर्स यू हॅव, हाऊ मेनी सिस्टर्स यू हॅव, आणि मग आपण तिथं उत्तर देताना गडबड करतो. काय बरं द्यायचं, समजा मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की हाऊ मेनी ब्रदर्स यू हॅव, काय उत्तर देणार? एनीवन? हाउ मेनी सिस्टर यू हॅव? माय ब्रदर वन सायकल. सर मी सांगू आणखी जास्त सांगण्यात. आय हॅव अ वन ब्रदर. आय हॅव, आता इथे आय हॅव अ वन, नॉट अ, नॉट वन, अ आणि वन नाही, ओनली अ. ओके, हाऊ मेनी प्रश्न याच्यामध्ये दोन प्रकार आहे ना, कसे ते आपण पाहतो. यस यस, कॉलेज असे जॉईन झालेले आहे. सर या हाऊ मेनी ब्रदर्स हो सर, हो येतोय. ओके ओके सर, येतो सर. तुमचा जो प्रयत्न जो चालू आहे, जी मेहनत आहे, तिला थोडस मुलांसाठी आणि थोडस त्यांच्या याच्यानुसार घेतोय सर. खूप छान, खूप छान सर. आणि इंग्रजीचं म्हणल्यामुळे मी मुद्दा पण जॉईन झालो. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेस मला लिंक पाठवली, थोडंसं तुमची एक दोन मिनिट घेतो सर. हा म्हणजे सॉरी बर का, तुम्हाला डिस्टर्ब करतोय. म्हणजे रोज तुमची लिंक पाहतो, परंतु सकाळी थोडस मला थोडस वेळ म्हणजे उशीर उठत असल्यामुळं, म्हणजे खरं खरं सांगतो मी माझं उत्तर मान्य करतो, सकाळी थोडस उशीर उठत असल्यामुळं तुमच्या सकाळच्या क्लासला मला जॉईन नाही होत आला आतापर्यंत. आणि आज संध्याकाळची लिंक दिसली आणि त्यांनी त्यात इंग्लिश दिसला, म्हणून मी मुद्दामून जॉईन झालो होतो की बाबा चला सरांच्या वर्गाला मला भेट द्यायचीच आहे, म्हणून मुद्दामून हे केलो. आणि जॉईन झाल्याच्या नंतर लगेच एक कॉल आला आणि लगेच तिसरा कॉल, आणि ते कंटिन्यू माझे त्याच्यामध्ये 15-20 मिनिट गेले. त्याच्यामुळे परत एकदा हे केलं, मला तुमचा पूर्ण क्लास पाहायचा होता पण तेही माझ्या नशिबात नाही म्हणल्यासारखं. इंग्रजी घेत आहेत तिथे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणजे खरंच खूप म्हणजे तुमचं मनावर तेवढं कौतुक कमी आहे, तुमच्या विद्यार्थ्यांचं पण खूप म्हणजे कंटिन्यू ते मीटिंगला जॉईन होऊन कंटिन्यू ते अभ्यास करतात, तर यासाठी सर्व मुलांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू. तुमची सततच्या प्रेरणा आणि प्रत्येक मेसेजला तुम्ही जो मला प्रतिसाद देता, तुम्ही असेल, शंकर कुदरे सर असतील, आणखी बरीच मंडळी असतील, सगळी मंडळी जे प्रतिसाद देतात, त्याच हे एक यश आहे सर की मी आज 266 दिवसापर्यंत पोहोचलोय. आणि आताच फक्त विद्यार्थ्यांना फक्त मी एक सराव दिला सर आता, की एकच प्रश्न तुम्ही कॉल करून मित्राला विचार, व्हॉट आर यू डूइंग, व्हॉट आर यू डूइंग, 5 वेळा विचारा, त्याचे उत्तर स्वीकारा, तुमच्या वहीत नोंदवा तोच प्रश्न, तोच प्रश्न. अभिनव, आणि तू माईक चालू करून मॅडम, तुझा लॅपटॉप आणि दोन्ही चालू असतील तर त्या ठिकाणी आवाज घुमतो, एक बंद ठेवा लागतो कायम. ओके, येस, दोन ठिकाणी तुम्ही अभिनव माईक चालू करू मॅडम, कारण लॅपटॉप आणि एकत्र झालं तर आवाज थोडा येतो. या ठिकाणी येणाऱ्यामध्ये क्रियापद आहे, कारण याचा जर उपक्रम मी अगोदर एक पीडीएफ स्वरूपात घेतला होता की चला मुलांनो इंग इंग करूया, म्हणजे आयएनजी ला इंग इंग करू, म्हणजे त्यांना एक फक्त मेन वर्क दिले आणि त्यांना सांगितले की चला तुम्ही आता आयएनजी प्रत्येकाला लावा आणि एक एक वाक्य बनव प्रत्येकाचं. तसा एक सराव खूप दिवसापूर्वी घेतला होता, त्याच्यामध्ये नवीन विद्यार्थी काही नव्हते, पण थोडस आणखी त्यांच्यासाठी आता इंटरनेटचा वापरही न करता अशा पद्धतीने त्यांनी काम करायचं असा एक सराव त्यांना थोडस दिला, तर त्याचा नक्कीच रिप्लाय आपल्यापर्यंत फार लवकर मिळून जाईल. आता दुसरा प्रश्न की जो तुम्ही विचारलो, म्हणजे सकाळच्या तासिकमध्ये विचारला होता की हाऊ मेनी ब्रदर्स यू हॅव, ब्रदर ऑर सिस्टर,
या हाऊ मेनीचं प्रश्नाचं उत्तर देताना आता एका विद्यार्थिनीच उत्तर आलेलं आहे की आय हॅव अ वन ब्रदर. फक्त तिथं एक दुरुस्ती तिला सांगित सुचवली, अ आणि वन हे दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणून जर एकच भाऊ असते आय हॅव अग्रिक विद्यार्थ्याचा एका फोन म्हणजे मॅसेज आला, आता त्याला सांगितलं की याने काय म्हणलं बेटा, तन्मय काय म्हणला तू, चुकू दे, हरकत नाही आपल्याला शिकायचं. काय सर आता या प्रश्नाचं उत्तर तू काय केलं बेटा? माय ब्रदर वन. हा म्हणजे आपण मराठी सारखं करतो, मला एक भाऊ आहे पण मला साठी माय नाही बेटा, माझ्यासाठी माय. आणि म्हणून या जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये इंग्रजी वाक्य जे विचारतात क्वेश्चन जेव्हा मला आणतो या ठिकाणी त्यावेळेस त्यावेळेस हाऊ मेनी ब्रदर्स यू हॅव, तुला किती भाऊ आहे, इथे हॅवचं तर नेहमी जवळच असं नाही, मग यू हॅव इथूनच आपल्याला उत्तराची सुरुवात करायची. जसं व्हॉट इज युअर नेम अँड आन्सर इज माय नेम इज युअर चेंज इन माय, अगदी तसंच यू हा शब्द कन्वर्ट होतो सुरुवातीला आय मध्ये. कारण उत्तर देणारी तर दोनच व्यक्ती आहेत, प्रश्न विचारणारा एक, उत्तरवाला एक, प्रथम आणि द्वितीय दोनच पुरुष आहेत. इथं एकाने विचारलंय हाऊ मेनी ब्रदर्स यू हॅव, तर तुमचं उत्तर पाहिजे आय हॅव. आता तुम्हाला समजा कुणाला एक भाऊ आहे, जसं आता आपल्याला रोहिणी म्हणाली, आपली कानापूरची रोहिणी विद्यार्थिनी आपली आता तिथं मुंबईला आहे, तिथून ती जॉईन झालेली आपल्या सोबत. आय हॅव अ ब्रदर, नॉट अ अँड वन, ओनली अ ब्रदर. आणि असं पण नाही आय हॅव ब्रदर, तुम्हाला भाऊ आहे पण हाऊ मेनी, मिनिंग ऑफ हाऊ मेनी इन मराठी इज किती, हाऊ मेनी किती आहे. मग इथं प्रश्न आहे आपल्याला हाऊ मेनी ब्रदर्स यू हॅव, आपण म्हणणार आय हॅव अ ब्रदर. जर दोन असतील तर आय हॅव अ टू ब्रदर, नाही अ कशामुळे आलं, बिकॉज देअर इज अ सिंगल पर्सन, अ मीन्स वन, अ पेन नॉट अ टू पेन, आय हॅव अ टू पेन, आय हॅव अ फोर फिंगर, आय हॅव अ फाईव्ह फिंगर, नो दॅट्स नॉट करेक्ट. सो अ मीन्स ओनली वन, सो हियर आय हॅव अ ब्रदर आय हॅव. आता इथं काय क्वेश्चन बदलू शकतो बरं, मी ब्रदर विचारला या ऐवजी एखादा नवीन प्रश्न काय होऊ शकतो बरं, तुम्ही विचारा एखादा प्रश्न. कोणी पण हाऊ मेनी ब्रदर यू हॅव ऐवजी आता तुम्ही प्रश्न विचारायचा, ही फ्रेम आहे तुम्हाला दिलेली. यस सर, त्याच प्रश्नावरून विचारायचं की दुसरा? हो दुसरा, पण असाच प्रश्न विचारायचा तर कसा विचारणार? काय विचारते तुम्हाला, दुसऱ्याकडे काय आहे ते कसं विचारताय? आणि मी सांगतो तुम्हाला, एक किंवा दोन प्रश्न जर मी घेतले तर तुम्ही आत्ता कितीतरी प्रश्न विचारणार, कितीतरी. याच्या फक्त दोन स्टेप घेणार आहे तुम्हाला, एक हे हॅवचा आहे आणि दुसरा आहे. मग बघा तुमच्याकडे प्रश्नाची कशी यादी तयार होईल. हाऊ मेनी ब्रदर मला कुठं बदल करता येईल, हाऊ मेनी तर ठेवाच लागणार, मग मी चेंज कुठं करेल, ब्रदर, ब्रदरच्या ऐवजी मी काय घेईल, काय घेऊ शकतो, सिस्टर घेऊ शकता सर, सिस्टर घेऊ शकतो, आणखी काय घेऊ शकतो. एक दोन वस्तू सांगितल्या तुझ्या अर मोकी गडे किती सोपं होत सर. हा सर, कजन्स घेऊ शकता, हाऊ मेनी कजन्स. यस, हाऊ मेनी कजन्स यू हॅव. आता तुम्ही फक्त नात्याकडेच जाऊ नका म्हणून मला वाटलं, कारण तुम्हाला नातं काय विचारावं असं तर विचारत नाही. हाऊ मेनी मदर असं नाही म्हणताय सर, हाऊ मेनी अंकल. यस, हाऊ मेनी अंकल. यस, आता मी सांगतोय ते बघा, आता काय करताय तुम्हाला, समजा मी पेन घेतलेली आहे, हाऊ मेनी पेन इज यू हॅव, हाऊ मेनी स्टोरी बुक्स यू हॅव, हाऊ मेनी मोबाईल यू हॅव, हाऊ मेनी कुठली वस्तू घ्या त्याला विचारा. अरे बघा तुझ्याकडे ह्या वस्तू किती आहे, वस्तूकडे पण जाऊ शकतो, या तुझ्याकडे किती आहे
ते सुद्धा घेऊ शकतो आणि तो म्हणेल आय हॅव थ्री पेन्स. आता तिथं जर तीन असतील तर दोन असतील तर आय हॅव टू पेन्स. हाऊ मेनी शर्ट्स यू हॅव, तुला किती आहे. आणि हॅव घेतलं की त्या स्वतः त्या मुलाला बोलताय आपण, यू हॅव तुला किती. आणि जर मी विचारलं दुसरी स्टेप कशी आहे, हाऊ मेनी डस्टर्स काय असेल. वा प्रश्न कसा बदलून जाणार आहे आता. हाऊ मेनी डस्टर इन माय हँड, आता काय उत्तर देणार. टू डस्टर. हा मॅडम आता मी हॅव यू हॅव टू डस्टर यू नाही, पण मी आता माझ्या प्रश्नामध्ये मी हॅव वापरलंच नाही. हाऊ मेनी डस्टर इन माय हँड. Your hand to duster. Where are two duster? Two duster in your hand. In your hand. Yes, yes. Two duster. Two duster in your hand. Okay, two dusters in your hand. ठीक आहे. आता थोडासा तुम्हाला बदल सुचवतो त्याच्यावर. अगोदर आता तुम्ही असे प्रश्न तयार करणार आहात, तुम्ही काय काय विचारू शकता. हाऊ मेनी पेन, हाऊ मेनी ब्रदर्स, हाऊ मेनी सिस्टर्स, हाऊ मेनी, कोणतीही वस्तू यू हॅव. जेव्हा मी यू हॅव विचारतो तेव्हा मला उत्तर देताना तिकडून कॉलवर आय हॅव हो ब्रदर. आणि एखादा म्हणेल नाही सर मला भाऊ नाही, नाही सर मला बहीण नाही, आय हॅव नो ब्रदर, आय हॅव नो सिस्टर. व्हेरी इझी. आता हाऊ मेनीचा जो मी तुम्हाला आता प्रश्न विचारला त्याची आन्सर फ्रेम वेगळी आहे. ही हाऊ मेनी डॅश डॅश यू हॅव ची आन्सर फ्रेम ही आहे की मला आय हॅव अच म्हणून नाही. वेन देर आर मेनी थिंग्स यू कॅन यूज. इफ देर आर हाऊ मेनी बनानास, देर आर अ डझन बनानास. अ डझन घेऊ शकतो आपण, वन डझन देर आर. आणि जर मला डझन घ्यायचं नाही तर मी काय म्हणेल, आय हॅव ट्वेल्व बनाना, तर माझ्याकडे 12 केळी आहे. म्हणजे मला डझन घ्यायचं असेल परिमाणात गेलो अ डझन घ्यावं लागेल. तू दोन डझन असतील तर टू डझन घ्यावी लागेल, थ्री डझन. तुम्ही आईला विचारा, आई तुझ्या हातात बागड्या किती आहेत, मोजा आईच्या हातातल्या बॅग बागड्या आणि मग करा उत्तर तयार. माय मदर हॅव इतक्या इतक्या बागड्या, त्याला आपण बँगल्स म्हणतो. आईला विचारा हाऊ मेनी सारे यू हॅव, आई तुझ्याकडे साड्या किती आहेत मोजून सांग बरं. आईला मराठीतच उत्तर देऊ द्या, इंग्लिशमध्ये जर अपेक्षा नाही आपल्याला, तुम्ही फक्त त्या आई तुझ्या साड्या मधून सांग बरं किती आहेत. आणि तुम्हीच प्रश्न तयार करा, हाऊ मेनी सारीज यू हॅव. तुमची आई सांगणार तिथं तिथं आय हॅव इतक्या इतक्या. Yes, how many bottles in your home? How many? How many toys? Yes, how many toys in your house? How many toys in your cupboard? How many glass in your almira? How many doors in your home? Sir, Sami ek sang. Sir. How many person in your family? How many members in your family? How many members in your home, in your house? How many students in your class? How many friends you have? Many, many. How many fingers Hello. you have? Yes. Hello? Yes. Sir, मी एका व्हिडिओ मध्ये असं ऐकलं होतं, हाऊ मेनी मदर यू हॅव. म्हणून तर म्हटलं मी मदर व्हिडिओ मध्ये घेऊ नका. म्हणून तुमची गाडी जी ऐकली होती ब्रदरच्या नंतर ती मी ओळखली होती की का मला उत्तर येत नाही. आणि तिथून फक्त आपण नातं ओनली रिलेशन विचार करत बसलो इथं. ब्रदरच्या नंतर सिस्टर. यस वृंदावनी, यस यू कॅन कंटिन्यू. सर मी एक सांगू का. यस यस मॅडम, यस तन्वी. हाऊ मेनी ड्रेसेस यू हॅव.
How many brothers you are have? सर मी 15 प्रश्नांची चाचणी तयार करून पाठवतो. व्हेरी गुड. इट्स करेक्ट. आणि सर त्याच्या खाली शॉर्ट आन्सर देऊ का? हो हो, कारण तिथे तुला सर्वे फॉर्म द्यावा लागेल. तुला आन्सर साठी तुला देता येणार नाही, तुला त्या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर मिळणार फक्त, पण त्याला गुणदान करता येणार नाही. बरोबर आहे? गुण पण नाही देता येणार सर. हा, गुण देता येत नाही. फक्त सर्वे फॉर्म घे. ओके? हो सर, खूप सोपं होईल मला ते करण्यासाठी. मी तेच म्हणलो मी तुम्हाला, विदिन अ फाईव्ह मिनिट मी तुम्हाला ही फ्रेम सांग. आता त्याच्या पुढची फ्रेम एक आपण घेऊया. हाऊ मेनी ब्रदर यू हॅव, जेव्हा आपण यू हॅव आय हॅव असं विचारतो तेव्हा आपल्याला आन्सर फ्रेम असणार आहे आय हॅव अ ब्रदर, आय हॅव मोर ब्रदर, आय हॅव थ्री ब्रदर अँड मेनी मेनी मेनी. नॉट ओनली ब्रदर, देर आर सो मेनी थिंग यू कॅन युज ना. आणि इंग्रजीची तास्तिका, मी जरी आता किंवा सकाळी सर सुद्धा बोलताना थोडं मराठीत आपण बोललो, इथं सुरुवातीला तुमच्या गळी उतरण्यासाठी हा पर्याय करतो, पण त्या ठिकाणी मात्र राज्यस्तरावर किंवा जिल्हा स्तरावरील तासिका आहे, त्यामुळं रणवीर सर तुमच्याशी कम्प्लिटली इंग्लिश मध्येच बोलतील. आणि त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याने आपण काय ऐकतोय आणि सर काय बोलताय बारकाईने लक्ष द्यायचं. बी केअरफुली, समजून जाईल तुम्हाला. मी तर सांगतो नक्की समजेल तुम्हाला सर काय बोलायचं. 50% तर साधे शब्द असतात त्याच्यात, फक्त काही शब्द लक्षात ठेवायचे असतात. हा, सर नेमकं काय म्हणायचं तो शब्द लक्षात ठेवला की तुम्ही उत्तर. हाऊ मेनी रूम इन युअर हाऊस? हाऊ मेनी तुम्ही म्हणाल, यस. हाऊ मेनी मून इन द स्काय? हाऊ मेनी सन इन द स्काय? हाऊ मेनी स्टार इन द स्काय? हाऊ मेनी पीपल इन हाऊस? Yes, now second class primary is also ready to how many home you have? Yes. How yes, many? Home? Yes, now how many members you have? How many watches do you have? How many shoes you have? Yes, yes. आता फक्त एक काम करायचं आहे. How many teachers sir, you have? Sir, many chair in sir house? हा, यस सर बोलतोय. यस सर, एक मिनिट थांब. अभिनव, एक मिनिट. हाऊ मेनी चेअर इन हाऊस? हाऊ मेनी चेअर इन द हाऊस? करतो इथं जवळ खाली बसला पहिलीचा विद्यार्थी आहे आता बसलेला. ही स्टडी इन फर्स्ट स्टँडर्ड. ही इज ऑल्सो पार्टिसिपेट इन अवर क्लास. ओके, वेलकम सर. नाव third frame of question is, it's also depend on how many. How many was a question? Uttar denyachi paddat matra vegli aahe. Itha kay hota? How many brothers you have? How many pens you have? Apan pratyaksha tyala vicharle, tujha kad kiti aahe? Tujha ghari kiti aahe? म्हणजे त्या व्यक्तीच्या संबंधी विचार. आता ते नाही विचारायचं, आता दुसरं आपल्याला काहीतरी विचारायचंय आणि ते कसं त्याच उत्तराची आन्सर फ्रेम काय तेवढं आपण पाहणार आहोत. हाऊ मेनी सर, याचा आणखीन एक फायदा आहे. यस यस सर, आपले ना पुढचे स्पेलिंग पार्ट होतील सर. तोच तर महत्वाचा उद्देश आहे. त्यासाठी पावडे सरांची जी मेहनत आहे, पावडे सरांनी जे सांगितलेलं आहे, त्यांनी तुम्हाला जो मेसेज पाठवलेला आहे रात्रीचा, रात्री 11:30 जो मेसेज पाठवलेला आहे तुम्हाला, तेच सर आता तुमच्या सोबत आहे जे आपल्याशी तुमच्याशी संवाद साधलेला आहे. रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत सरांचं सुद्धा हे ऑनलाईनचं असेल किंवा इंग्लिशच्या बाबतीचं जे काम असेल ते सरांचं असतं. आणि एक डायटच्या आधी व्याख्याता आपल्या या छोट्याशा मीटिंगला सहभागी होतात, तुमच्याशी बोलतात, ही आपल्यासाठी खूप मोठी आणि आपल्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे. आणि इथं आता आपण पाहणार आहोत हाऊ मेनी बर्ड्स. आता जर कोणी प्रश्न विचारला हाऊ मेनी बर्ड्स, अशा प्रश्नाचं उत्तर जर मी म्हणलं आय हॅव टू बर्ड्स चालेल का?
सर आप मेनी बर्ड्स पाहिजे सर सर आय हॅव नाही म्हणे ना सर ते सर्व माझे पक्षी नाहीत आता म्हणूनच म्हणलं मी आता सेकंड फ्रेम लक्षात थर्ड फ्रेम अर्थ यू हॅव अर्थ यू हॅव मेनी ब्र अर्थ सर ते काही हरकत नाही चुकू द्या पण तुमच्याकडून इंग्रजी शब्द येत आहे चुकले तर चुकू द्या हरकत नाही आणि आपण इंग्लिश थोडस जे मागे राहिलो कदाचित मी पण असेल त्यामध्ये फक्त एवढ्या मध्ये राहिलो की थोडासा सराव कमी पडला समोर कोणी बोलायला भेटलं नव्हतं आणि त्यामुळे शब्द संपदा वाढली नाही आणि मग बोलण्याची भीती त्या ठिकाणी निर्माण झाली तेच एकमेव कारण असते की एखाद्या भाषेपासून आपण का दूर जातो मग आपल्याला ही भाषा अवगत झाली पाहिजे आणि ती अवगत होण्यासाठी काही सोप्या सोप्या ट्रिक्स तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये नियमित मिळणारच आहे पुढची जेव्हा ते इंग्रजी तासिक येणार आहे त्यावेळेस ती येण्याच्या अगोदर आपण पावडे सरांकडे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ आपण शेअर करणार आहोत की त्या तासिकेचा आम्ही कशा पद्धतीने फायदा घेतलेला आहे आणि त्या तासिकेचा उपयोग आम्हाला कसा झालाय तो आपण मुलांशी गप्पातून आपण सरांना त्यांना आपण प्रत्यक्ष त्याचा पुरावा देणार आहोत आणि ते सर आपण पाहतच आहे तुम्हाला पण त्याचा तुम्ही कॉल करून त्याची रेकॉर्डिंग सह तुम्ही करणार आहात तुमची व्हिडिओ तयार करणार सो हियर थर्ड अशा वेळेस देअर आर ने सुरुवात करायची हाऊ मेनी बर्ड्स ऑन द ट्री हाऊ मेनी बर्ड्स ऑन द वायर हाऊ मेनी बर्ड्स ऑन द वॉल हाऊ मेनी बर्ड्स ऑन द एनिवेअर असे जेव्हा येतात तेव्हा हाऊ आता बर्ड्सच नाही मी तर का अंडरलाईन दिले बिकॉज दिस इज अ फ्रेम जशी एक चौकट असते आपली फोटो ठेवण्याची त्याच्यामध्ये एखादा फोटो ठेवला तो फोटो खराब झाला फक्त मधला कागद काढून टाकतो मध्ये दुसरा फोटो टाकतो काय बदललंय एक शब्द बदलला पण फ्रेम तीच राहील म्हणून याला आपली क्वेश्चन फ्रेम आहे मग इथं हाऊ मेनी वर्ड्स याची सुरुवात करताना आन्सरची सुरुवात करताना याला पूरक आपण विचारू शकतो काय हाऊ मेनी वर्ड्स ऑन द ट्री How many birds on the wall? How many birds you have म्हणणं का तर तुझ्याकडे किती आता एखादा पक्षी पाळणार कोणी असेल तर असू शकतं तो प्रश्न चालतो बरं असं काही नाही पण इथं आपण त्याला मुक्त असू देऊ कोणी आपण पकडून धरलेलं नकोय म्हणून देअर आर आता सुद्धा बसचा विचार केला हाऊ मेनी पॅसेंजर्स इन द बस मग तिथं द बस पॅसेंजर इतके पितके असं नाही त्याच आन्सर देताना आपल्याला देअर आर समजा इथं झाडावर किंवा कुठेही एक चार पाच पक्षी आहेत देअर आर फाईव्ह बर्ड्स आणि जर एकच पक्षी असेल देअर आर नाही देअर इज अ बर्ड आणि जर नसेलच तर देअर इज नो बर्ड तिनेची तयारी ठेवायची असेलच कशावर जास्तच कशावर एकही असू शकतो सगळ्या शक्यता लक्षात ठेवायची आणि मग पहा हाऊ इझी यू कॅन आस्क क्वेश्चन टू इच अदर सो हियर दिस इज अ थर्ड फ्रेम अँड सेकंड फ्रेम ऑफ हाऊ मेनी बर्ड्स देअर आर फाईव्ह बर्ड्स हाऊ मेनी डस्टर म्हणून तुम्हाला आता विचारला होता हाऊ मेनी डस्टर आणि त्याला पूरक विचारलं मी हाऊ मेनी डस्टर्स इन माय हँड सो आन्सर इज देअर आर टू डस्टर्स इन माय हँड काही अवघड आहे का सांगा काय वाटतं याच्यामध्ये तुम्हाला का अवघड देअर आर जसं एक वस्तू असेल तर देअर इज आणि अनेक असतील देअर आर देअर इज देअर आर देअर इज हाऊ मेनी बर्ड्स बर्ड्सच्या जागी फक्त बदला हाऊ मेनी स्टुडंट्स इन आवर क्लास आता किती आहे तेही मधून आपण लागलेच प्रश्न होतो हाऊ मेनी समजा आता लग्न आहे लग्नामध्ये काही पाहुणे आलेला आहे गेस्ट आपला व्हॉट्सअपला आता नवीन येतो शब्द आपल्या नावापुढे गेस्ट येतो कारण आपण तिथे पाहुणा असतो तीन शब्द वेगवेगळे येतात गेस्ट होस्ट आणि को होस्ट मग हाऊ मेनी गेस्ट इन आवर मीटिंग
How many guests in marriage party, marriage function? How many people in our, समजा तुमची गल्ली असेल, गाव असेल, जे असेल तेही तुम्ही करू शकता. How many pages your book, समजा एखादं पुस्तक घेतलं, फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एक पुस्तक घेतो, माझा मला अभ्यास काहीतरी करायचा, कुठले जुनं पुस्तक घेतलं, माझा अभ्यास सुरुवात झाली. हाऊ मेनी पिक्चर्स, पहिला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. सर असे प्रश्न तयार करायचे, हाऊ मेनी घरातली जी वस्तू दिसेल ती घ्यायची आणि यू हॅव पुढे लावायचं. एका कोपऱ्यातून सुरुवात करायची, शेवटच्या कोपऱ्यात नेऊन सोडायचं. गुड गुड गुड. नंतर इथं जसं आपण पहिला पहिला व्हॉट आर यू डुईंग, तो प्रश्न पुढे आपला इथं जाईल. आपण काय करायचं, आपण याला नावं द्यायचे, आपल्यातलेच नावं द्यायचे. काही की हा माझा मित्र आहे, समजा हा राहुल आहे, हा समर्थ आहे, ही रोहिणी आहे, त्याच्यानंतर हा करण आहे, हा त्याच्यानंतर आपला संस्कार आहे, ही सायकल खेळणारी आपली श्रेया आहे. मग व्हॉट इज श्रेया डुईंग, त्याच्यानंतर हा इथं चेंडू खेळतोय, हा आपला तन्मय आहे. व्हॉट इज तन्मय डुईंग, हा पहिल्या प्रश्नावर सुरू झालं. तिथं का विचार आपण व्हॉट आर यू डुईंग. असं एक चित्र आपण मोबाईल मध्ये घेतलं कुठलंही, त्याला ब्लेंड कोलाज मध्ये घेऊन जा, त्या मुलांच्या डोक्यावर नाव द्या, टाईप करणे तुम्हाला माहित आहे, तिथं दोन चार मुलांना नावं द्या आणि खाली प्रश्न तयार करा. टेस्ट वॉज मध्ये विथ पिक्चर तुम्ही टेस्ट तयार करू शकाल. यांना नावं द्या. समजा इथं बसलेली ही जी आहे ही समृद्धी आहे, तर व्हॉट इज समृद्धी डुईंग, समृद्धी काय करते त्याच उत्तर. मग तिथं तुमचं चार शब्द तुमचे एका तिथं मात्र एक शब्द येऊ द्या, पण तुम्हाला बोलताना मात्र पूर्ण वाक्यात बोलायचं. त्याच्यानंतर इथं हा काय करतोय, इथं हा पिक्चर काढतोय म्हणजे फोटो काढतोय, इथं हे नाव सोडताय, तुम्हाला इथं वाचत बसतोय. समजा हा जर आपला समर्थ असेल, समर्थ इज रिडिंग बुक, समर्थ इज रिडिंग अ स्टोरी बुक, पण समर्थ इज रिडिंग बुक्स असं चालणार नाही, कारण एकाच वेळी तो अनेक पुस्तक वाचणार नाही. सो समर्थ इज रिडिंग अ बुक, संस्कार इज रिडिंग अ बुक, तन्मय इज रिडिंग अ बुक, तन्मय इज रिडिंग अ पोयम. आता नुसतंच बुक नाही, त्याच्यामध्ये काय असू शकतं, कविता असू शकते, इंग्लिश पोयम असू शकते, राईम असू शकतात, काही काहीही तुम्ही तिथे घेऊ शकता. मग अशा पद्धतीनं आपण जर थोडं 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 बोलायला शिकलो तर मला तरी वाटत नाही की आपण कन्व्हर्सेशन मध्ये फार मागे राहील, आणि एकदा भीती दूर झाली की मग नक्कीच खूप चांगला सराव होईल. सर यस यस मॅडम. सर संस्कार, अभिनव संस्कार प्रोजेक्ट बरोबर आहे का नाव? यस अभिनव संस्कार प्रोजेक्ट. यस चालेल, कारण दोघा भावांचं नाव आहे ते, चालेल काही हरकत नाही. आणि सर अर्थ पण लागतोय, अर्थ पण लागतोय. येस येस नक्कीच, दोन्ही शब्द अगदी अर्थपूर्ण पूर्ण एकंदरीत आहे. फक्त एकच करायचं, तुम्ही चाचणी पडत होता, तुझं खूप छान होतंय की तुम्ही त्याला काही सिम्बॉल देत होता, नका देऊ काही गरज आपल्या नावापुढे जा ढेंडे नाही देत नाही. सर फक्त सिद्धार्थ एक झालं होतं, सिद्धार्थ सांगितलं त्याच्यामुळे काही अडचण. फक्त मला माझा उद्देश काय, फर्स्ट माय एम, माझा उद्देश काय आहे, समोरच्या व्यक्तीला फक्त बाबा या चाचणीचा विषय काय आहे, एक विषय आहे गणित, गणितातला माझा कोणता आहे अपूर्णांक आणि अपूर्णांकावरती चाचणी आणि खाली माझं नाव, बस एवढंच पाहिजे. कारण जेव्हा ते लिंकला क्लिक करतात तेव्हा ते ऑटोमॅटिकली तुमचं नाव, गाव, पत्ता सगळंच मिळणार आहे त्यांना, त्याच्यामुळे काहीही अडचण नाही. म्हणून तिथं कुठलेही सिम्बॉल नको, काहीही नको, सिम्पल पाठवा. वृंदावणी तन्मय बरेचसे विद्यार्थी जे आहेत, कारण मला पक्क माहित आहे आज काही विद्यार्थ्यांना प्रश्न का पडला असेल, जॉईन व्हावं का नाही व्हावं
याच्या मागचा एक प्रश्न का पडला असेल कुणाला बरं कळेल बरं कोण सांगू शकेल की जॉईन व्हावं की नाही व्हावं आता का पडला असेल सर त्यांना ना झोप आली असेल आणखी एक दुसरं कारण समजा तरी लिंक पाहिलेली आहे आणि त्याला जॉईन पण व्हायचं होतं तरी पण काय अडचण आली असेल काय असू शकतो सर मी सर ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश विषय आवडत नाही सर त्यांनी झाले नसतील सर प्रश्न विचारता तेही कारण असू शकतो बघा काय काय आपण जो शब्द आपण स्वीकारला जाऊ त्याला आपल्याला हकवून द्यायचंय हा जाऊ द्यान वाल्याचे असतात पश्चात त्रिकोणी असतील बरोबर आहे ओके आणखी आता चौथं कारण काय असू शकतं सर त्यांना वाटलं सर आम्हाला ना इंग्लिश बोलायला लावतील ओके चला इंग्लिश विषयापर्यंत जा म्हणजे भीतीच होत की काय चला हरकत नाही पण आणखी मला आणखी मोठं उत्तर पाहिजे मेन उत्तर माझं लपलंय काय लपलंय तुम्ही लिंक पूर्ण पाहिली का सगळ्यांनी मला येईल का नाही असं वाटत होत बर आता काही जणांना ठीक आहे मी सांगतो लक्षात तरी नाही आलं राऊत सर कारण चुकलं तर कोण मला ओरडेल का हा पण आपण कधी कुणा ओरडत नाही आणि आपण चुकू सर तसं नाही सर तसं नाही मला एक कारण आठवलं हा सर आपल्याला येत नाही म्हणून आपले आई वडील आपल्याला खो येतील हे एक कारण असू शकतं कारण आता आई बाबा जवळ आहेतच आपल्या आणि आई बाबा जवळ असल्यामुळे सर आणि सर विचारलं मी काहीच नाही सांगितलं तर तोही प्रश्न निर्माण होऊ शकतो अगदी बरोबर पाच कारण दिलेत आणि जे सहावं कारण होत ते आहे गणिताचं यस सर मी पण तुमच्या चर्चेमध्ये सहभाग घेतो आणि मी पण एक कारण सांगतो की विद्यार्थ्यांनी काम तुम्ही दररोज झूमवर क्लास घेता आणि आज मीटची लिंक दिली तर कदाचित काही विद्यार्थ्यांना असंही वाटलं असेल की बाबा आज ही कोणती लिंक आहे मी किंवा ती दाबल्याच्या नंतर जे झूम ऍप ज्यांच्याकडे आहे तर त्यातून हे ओपन होत नसेल कदाचित त्यामुळे काही विद्यार्थी जॉईन होऊ शकले नाही म्हणजे मे बी हे पण एक कारण असू शकतंय आणि मी या अंदाजापर्यंत का पोहोचलो कारण एकानं सुरुवातीलाच विचारलं की सर आज तुम्ही झूमवर का घेत नाहीत हा तर त्यामुळे मी एक अंदाज व्यक्त म्हणजे एक केला की बाबा कदाचित त्याच्यामुळे हे झालं नसेल सर तुम्ही ना सर ते ग्रुपवर ते गणित दिले होते ना सर सर काही जणांना वाटले असतील की सर मला गणिताचं उत्तर विचारतील त्यामुळे सर काही जणांना असे वाटले असेल माझ्याकडून ना त्या सकाळच्या तासिकेत काही चूक झाली म्हणून सर क्या बात आहे एक से बढकर एक आणि छान कारण मिळालेले आहे आणि फक्त सर आणखी एक सांगू का सांगतो एकच कारण सांगतो की मी आणखी एक सांगू कधीही टाइम देताना 19:30 असं दिलं नव्हतं नेहमी मी 7:30 असाच देतो आणि आज तिथं टाइम दिला होता 19:30 ते 20:15 त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना 24 ताशी घड्याळ पाहिजे नाही ते नक्की इथं लक्षात आलं असेल त्यांना की हा ही 9:30 मीटिंग असेल सर म्हणून चुकून येत झालाय लग्नाच्या पत्रिकेसाठी हो सर हे पण कारण असू शकत बरोबर आहे हे एक कारण असेल पण जेव्हा 19:20 पाहिल्या बरोबर त्यांच्या लक्षात आलं काय म्हणजे 19:20 आहे म्हणजे 24 ताशी घड्याळ आहे आणि घड्याळीचे आपण 3 तासिका घेतलेल्या आहेत आपल्या रेकॉर्डेड तासिका आहे तर त्या 3 तासिकेमध्ये पहिल्यांदा फक्त घड्याळीची ओळख घेतली नंतर आपण 24 ताशी घड्याळ आणि 12 ताशी घड्याळ
यावर आपण तासिका घेतली आणि नंतर थोडी मिक्स आपण वेगवेगळे प्रश्नावली घेतली होती. म्हणून मी मुद्दाम 24 तासी घड्याळ दिले आणि पहिल्यांदा फक्त एक आपला आदर्श हाके जॉईन झाला होता आणि त्याला म्हणलं थांब आता काही नको करू म्हणलं. आपण फक्त 24 तासी घड्याळचा वापर किती जण करतात हेच पाहूयात म्हणून म्हणलं. हे एक माझं एक कारण असू शकतं की कदाचित विद्यार्थ्यांना अरे इकडे सरांकडून टाइम चुकलाय असंही वाटू शकतं आणि तुम्ही सांगितलेले कारण तेही कारण असू शकतात. सर मला पहिल्यांदा वाटलं होतं मग परत कळले 24 तासी घड्याळ. खूप छान चर्चा. आणि विद्यार्थी जेव्हा आपण चर्चा करतो रागाचं कुठलंही काही नाही, कुणीही कधीही कुणाचीच भीती बाळगायची नाही. चुकलं हरकत नाही, कुठं चुकलंय हे समजून घेऊन आपली चूक पुन्हा दुरुस्त करायची, बस बाकी काहीच नाही करायचं. रिपीट आपण चूक करायची नाही. यस बेटा यस रोहित. सर ते ग्रुप वर ते गणित टाकले ना सर ते एक हा सर ते गणित टाकलंय तर त्याचं उत्तर सर तिथं चूक दिलेलं आहे तर त्याने राईट लिहिलंय तिथं. बरं चर्चा होते थोडा चर्चा होते त्याच्यावर कारण खूप चांगली सवय झाली आहे ती की मला एखाद्याने पडले तर मी सुद्धा माझ्या मित्रांना तो प्रश्न देतोय की तुम्ही पण उत्तर करून बघा बरं काय त्याचं उत्तर. चांगली गोष्ट आहे. हो त्याची चर्चा आपण उद्या नक्कीच. यस त्याचं उत्तर सर 1.4 नाही बघूयात आपण नंतर काय ते. फक्त एक लक्षात ठेवा तसे जे येतात त्याला पदावलीची उदाहरणे म्हणतात आणि पदावलीमध्ये फक्त आपण एक लक्षात ठेवायचं तिथं असतो कंचे भागू बेव. हा एक भाग लक्षात ठेवा कंस नंतर पटीतील गणित ज्याला चे म्हणतो आपण भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी हा भाग लक्षात ठेवायचा. याच्यानुसार तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला उत्तर काढता येईल काही अडचण नाही कारण तिथं आपल्याला सगळ्या क्रिया त्याच्यामध्ये त्याने दिलेल्या आहे. सो आपण थांबूयात. सर सुद्धा आज पूर्ण वेळ आपल्या तासी केल्या थांबले. थँक्यू सर. आणि आमचं या ठिकाणी म्हणजे जे काही चालतं या उपक्रमाला तुमच्याकडून मिळणारा पाठिंबा आणि मुलांना जो काही समजा थोडाफार फायदा होतोय आणि त्यातून विद्यार्थ्यांचा म्हणजे इतक्या उशीरवरही त्यांच्यात असलेला उत्साह हीच एक शक्ती आहे की इथपर्यंत मला सहज खेचून आणलेली आहे. दुसरं कुठलंही कारण नाही, कुठल्या प्रसिद्धीच्या मागे नाही की कुठलं काही नाही. आपोआपच सर तुमच्याकडून एक मला खूप मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे मुलांशी गप्पाला आणि ते माझ्यासाठी खूप मोठं एक मला म्हणजे या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जे काही स्वीकार जे काही आपण स्वतः स्वीकारलं त्याला मला मिळालेलं ते यश आहे आणि ते तुम्ही सर्वांनी माझ्या आम्ही मुलांशी गप्पाला मिळवून दिलं त्याबद्दल मी टाईटचे आणि सगळे त्या ठिकाणी संपूर्ण टीमचे आणि सर्व मित्र परिवार आणि विशेषतः पालक मंडळी नाहीतर आता अरे झोपणारे मुलं काय मोबाईल घेऊन बसलं सारखं ते असेही पालक म्हणू शकतात. परंतु इथं एकही पालक तसा नाही की त्यांना माहित आहे की समोर काहीतरी चांगलं आणि मी विद्यार्थ्यांना कधी हेडफोन इयरफोन वगैरे लावून देत नाही. त्यामागचं कारण की आई वडिलांपर्यंत तिथं आवाज जाऊ द्या, तुमच्या घरामध्ये आवाज भोगू द्या. तुम्ही समोर काय सांगताय काय ऐकाय आपला मुलगा काय करतोय तिथपर्यंत ते जाऊ द्या. चुकू द्या, चुकीतूनच आपल्याला शिकायचंय पण चूक तीच ती तीच ती चूक आपल्याला वारंवार करायची नाही. एवढंच मला आपल्याला पार पाडायचंय आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत. सर तुम्हाला बोलायचं असेल तर आपण अगदी कडक कधी आली तेव्हा तुम्ही बोलू शकता. सर म्हणजे बऱ्याच वेळेस म्हणजे तुमच्या क्लासला उपस्थित राहण्याची माझी इच्छा होती आणि आजच्या ह्या दिवशी म्हणजे खरंच माझी ती इच्छा पूर्ण झाली. तन्म तुषार त्यानंतर संस्कार हरी निकिता त्यानंतर इंद्रायणी या सगळ्यांशी बोलून खूप छान वाटलं. सगळ्यांची जे चुनचुनीत उत्तरं देतात आणि जे मनमोकळ्या खरंच गप्पा मारतात तर हे जे खेळीमेळीचं वातावरण जे आहे तर ह्या बाबतीमध्ये म्हणजे खरंच म्हणजे जे वर्गामध्ये जे वातावरण असायला पाहिजे तर त्या पद्धतीचं तुमचा हा जो वर्ग चालतो हा व्हर्च्युअल क्लास नसून खरंच म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण क्लास घेत आहोत अशी मला म्हणजे या ठिकाणी भावना झाली. आणि माझे गुरुजी माझे राऊत सर मला शिकवत आहेत आणि मी विद्यार्थी आहे अशा पद्धतीनेच मी हा आज क्लास अटेंड केला. एक म्हणजे ऑब्झर्वर म्हणून अजिबात नाही तर तुमचा एक विद्यार्थी म्हणूनच मी हा क्लास आज खूप एन्जॉय केला. आणि हे जे माझे जे विद्यार्थी आहेत हे माझ्याच वर्गातले आहेत
असंच मला वाटलं आणि त्यांच्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी पण मी उत्सुक होतो आणि मी सहभागी पण झालो. तर सगळ्याच विद्यार्थ्यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो. इंद्रायणी, तन्मय, तुषार, त्यानंतर संस्कार, हरी, निकिता, सर्वच. आणि तुम्ही मित्रांनो खूप छान तुमच्या सरांशी तुम्ही एकरूप झालात आणि प्रत्येक तुम्हाला पडणारी जी गोष्ट आहे, जो प्रश्न आहे, ते तुम्ही सरांशी एकदम मनमोकळे विचारतात. ही मला खूप छान वाटली गोष्ट. आणि राऊत सर, तुमच्याविषयी मला एक सांगायचं म्हणजे पुस्तकी ज्ञान हे विद्यार्थ्यांना न देता त्यांच्यामध्ये विजन तुम्ही देत आहात. तर ही जी एक गोष्ट आहे की ज्ञान तर ते कुठूनही म्हणजे कमावू शकतात, मिळवू शकतात, परंतु ते ज्ञान मिळवण्याचं जे कौशल्य आहे हे तुम्ही त्यांच्यामध्ये जे दिलं, तर याचाच प्रत्यय मला ह्या आजच्या तासिकेमध्ये आला. कारण विद्यार्थी जे वेगवेगळ्या पद्धतीनं जे वाक्य वापरत आहेत आणि त्यांची जे प्रश्न विचारण्याचं जे आहे, विचार करण्याचं जे कौशल्य आहे, हे तुमच्याच मागच्या 266 दिवसाचं फळ आहे हे मला या ठिकाणी जाणवलं. तुमच्या ह्या खरंच म्हणजे कार्यासाठी मनापासून शुभेच्छा. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या आपल्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू सर. आज पाठिंबा खूप खूप काही प्रेरणा देणार आहे. आणि ते म्हणतात ना की पाठीवरती हात म्हणून फक्त तू फक्त लढ म्हण, तुम्ही फक्त लढ म्हणा असं जे म्हणतात बस तेवढंच एक पाहिजे, बाकी काही नाही. करण्याची आमची तयारी आहे. पुष्कळ शिक्षक आम्ही मित्र बरेच जण करण्यासाठी सज्ज आहोत. कारण विद्यार्थी सज्ज आहे आणि जेव्हा विद्यार्थी सज्ज आहे तेव्हा हा मागायला नाही येणार. मग भले कोरोनाचं संकट असो किंवा आणखी कुठलंही संकट असो, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत विद्यार्थी जोपर्यंत साथीला आहे तोपर्यंत नक्कीच या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सोबत राहणार आणि विद्यार्थ्यांसाठी जेवढं आपल्याला जमेल तेवढं करण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद सर. छान छान. सर तुम्ही आता जे इंग्रजी शिकवलं काय ते आम्हाला समजलं. सर लेट झाले. सर गेले. सर गेले काय? झाला क्लास? झाला.